विदर्भामध्ये तापमान चांगलंच वाढलंय. नागपूरमध्ये आज पारा 46.2 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय. चंद्रपूरमध्ये तर सूर्य आग ओकतोय. 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे 3 दिवस अशाच प्रकारे तीव्र उष्णतेची लाट राहणार असून विदर्भात पारा 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आणि या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं देखील आता मोठं अवघड झालेलं आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत आणि त्यामुळे रस्त्यावर वाहतूक देखील कमी दिसतीये. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर नागपूरमधून संपर्कात आहेत. अमर, आपण बघतोय तापमानाचा जो पारा आहे तो वरपर्यंत चढत चाललाय. 47 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाऊ शकतं असा एक अंदाज आहे. काय नेमकं सध्या चित्र विदर्भात दिसून येत आहे? अनुपमा, काल शनिवारी जे वातावरण होतं अतिशय उष्ण होतं. 46.2 म्हणजे या मोसमातलं नागपुरातील सर्वाधिक तापमान आहे. अतिशय उष्ण आहे. सकाळी अगदी 8 वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत आहे. रस्त्यावरची वाहतूक अतिशय कमी झालेली आहे. आपण आता जो नागपुरातील वर्दळीचा परिसर आहे, रामनगर त्या परिसरात आहे, आपण पाहू शकतो तिथे सुद्धा वाहतूक अतिशय कमी झालेली आहे. वर्दळ अतिशय कमी झालेली दिसत आहे. आणि येते हा जो हवामान विभागाने जो इशारा दिलेला आहे हा 5 दिवसांकरता शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. आणि कालपासून तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या 3 जिल्ह्यांमध्ये हा पारा 47 अंशाच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. किंबहुना चंद्रपूरला तो 47 वर अगोदरच पोहोचलेला आहे. त्यामुळे येणारे 2 दिवस नागपूरकरांनी आणि संपूर्ण विदर्भवासियांनी उष्णतेपासून जपावा असा सल्ला देण्यात आलेला आहे. आणि चेहऱ्याला संपूर्ण झाकल्याशिवाय बाहेर पडू नये आणि पाण्याचं जास्तीत जास्त पाणी प्यावं असं सांगण्यात आलेलं आहे डॉक्टरांकडून सुद्धा. अनुपमा, धन्यवाद अमर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. 24 तास रहा एक पाऊल पुढे.